निर्णय घेतलेला आहे आणि या फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते वाजी संगाळा। ओके, एक मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। दोनिया पनवेल तालुक्यातील हे दादा संघ वाजे विपक्ष बोरले अशी ही विद्यमान दोन संघ एकमेकांसमोर झुंजताना, तर बोरले संघाकडून पहिला गोलंदाज ठरतोय। बघूया वाजे संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। तर वाजे संघाकडून सलामीची जोडी मैदानात पंकज आणि विघ्नेश यज्ञेश, पंकज आणि यज्ञेश। तर बोरले संघाकडून पहिला गोलंदाज ठरतोय गोलंदाज सोमनाथ पाटील। चार षटकांचा सामना आहे आजच्या दिवसातील अंतिम लढत, अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीला, एक मोठी बिग फाइट, मोठी लढत, एक रोमहर्षक सामना प्रेक्षकांच्या भेटीला वाजे विपक्ष बोरले असा हा विद्यमान सामना। तर बघूया सलामीची जोडी मैदानात वाजे संघाची आहे, यज्ञेश आणि पंकज पाटील अशी ही नावाजलेली जोडी। नेरे धुंद्रे विभागातली पंकज पाटील ऑलराउंडर हा फलंदाज त्याच्या जोडीला आलाय यज्ञेश, तर गोलंदाजीच्या भोवल्यावरती आहे बोरले संघाचा पहिला गोलंदाज सोमनाथ पाटील। चला सामना चालू करायचा, चार षटकाचा सामना असणार आहे। गोलंदाजीच्या भोवल्यावरती पहिले षटक हातलण्यासाठी गोलंदाज सोमनाथ पाटील 10-12 पावलाचा रणअप समोर उभा येतो। वाजे संघाचा पंकज पडाय आणि त्याच्या समोर उभा येतो यज्ञेश पाटील अशी ही सलामीची जोडी मैदानात दाखल होती आहे। अंतिम लढत आजच्या दिवसातील ही अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीला, दोन ठाणे भागाची झुंज आणि अस्तित्वाची लढाई या ठिकाणी पाहतोय बोरले विपक्ष वाजे। पहिला गोलंदाज संघाच्या वतीनं पहिले षटक मार्गस्थ प्रस्थान, मार्गक्रमण रवाना दाखल, पहिला चेंडू, पहिला खुराक तयार, गोलंदाज सोमनाथ पाटील। या वेळेस मात्र जोरदार अपील, परंतु काय घडतंय इथे मात्र पंच आमच्याकडे गिरकी घेत, या गिरकीला कवायत पहिली येते अवांतर धावसंख्या, मात्र स्कोर कार्ड वरती लागली गेली अवांतर धावेण। वाजे संघाचा श्री गणेशा वते 51 मात्र ओपन केलंय अवांतर धावेण, एक धाव निश्चितपणे जोडली जाईल। बघूया गोटे अंपरचं एक उदाहरण नक्कीच मी देऊन तुम्हाला। तर बघूया आज सुरेख चेंडू, परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। इथे मात्र दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्यात, या दोन धावाच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती 3 या धावेवरती आहे। नक्कीच गोटे अंपायरचा आवाज मात्र तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे। नक्कीच गोटे अंपायर्स या ठिकाणी आणण्याचा मानस आहे रवी शेठ दुर्गे यांचा। तर बघूया संघाच्या वतीनं पहिला षटक प्रगतीपथावर धावसंख्या मात्र स्थिर आहे 3 धावा। या वेळेस मात्र जोरदार अपील, परंतु इथे निर्धार चेंडूची सांगता झाली आणि इथे मात्र काय घडतंय बघूया। जो काय निर्णय असेल ते निर्णयाची अंमलबजावणी पंचांकडून होईल आणि निर्धार चेंडूची सांगता झाली, धावपलक स्थिरावले होते अद्यापपर्यंत बिनबाद 3 या धावेवरती आहे। बिनबाद 3 अशी स्थिती या ठिकाणी पाहायला मिळतीय बाजे संघाची। बोरले विपक्ष बाजी असे हे विद्यमान लढत, एक मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी सीएचबी क्रिकेट धारणी या मैदानावरती। बघूया या खराब फटका, या फटक्याला म्हणतात आणि पहिला हादरा मिळाय तो म्हणजे वाजे संघाला। बघूया खराब फटका, आम्ही शिवाचे
लचंड लटांबर पहिले लपड पहिले झंझट पाठीमाग पहिलाच मुतखडा बाजूला पहिलाच मोठी विकेट या ठिकाणी घेतली गेली आहे गोलंदाज सोमनाथ पाटील या गोलंदाजानं। फलंदाज मात्र बाद होतोय पंकज पाडेल। तर नौका फलंदाज मैदानात दाखल होतोय किरण भगत। धावसंख्या स्थिर होती अद्याप पर्यंत तीन धावा, तीन धाबा धावपळकावरती लागले गेले आहेत। बघूया रफ अँड टफ आहे मॅच। तीन धाबा धावपळकावरती गोलंदाज तयार सोमनाथ पाटील। या वेळेस मात्र सुरेख फटका परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय। चेंडू उचलणार चेंडूची फिकी करणार तत्पूर्वी एक धाव मिळणार आहे चेंडूवरती। या एका धाबेच्या बरोबरीने वाजे संघ पोहोचत अद्याप पर्यंत चार या धाबेवरती आहे। चार धाबा धावपळकावरती लागणार पहिलं षटक प्रगती पथावर गोलंदाज सुमनत पाटील। या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असावं। गोलंदाज तयार सोमनाथ पाटील। या वेळेस गोदून काढला चेंडूला चिमी चेंडू जातो जमिनीला घरंगळत परंतु एकच धाव मिळणार आहे चेंडूवरती। या एका धाब्याच्या बरोबरीनं पहिले षटक संपण्याचा निर्वाला आला इशारा आला पंचांकडून। धावपळकावरती मात्र धाबा स्थिरवत्या एक चेंडू शिल्लक आहे। धावपळकावरती धाबा पाच धाबा एक बाद पाच अशी नाजूक स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते ती वाजे संघाची। डावखोर आताचा फलंदाज किरण भगत स्ट्राईकला। फलंदाज तयार सोमनाथ पाटील। यावेळेस मात्र हाती आलेल्या लोणाचा मात्र जमिनीला दान केलाय भूदान केलाय। इथे मात्र एक धाव पूर्ण केली आहे सुरेख अशी झेल मात्र जमिनीला दान केले। एक चांगला फलंदाज मात्र बाद झाला असता परंतु झेल मात्र जमिनीला दान केली आणि पंचांचा पहिले षटक संपण्याचा इशारा आलाय निर्बाला आलाय। पहिल्या षटकच्या समाप्तीनंतर एक बाद सहा अशी स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहायला मिळते ते म्हणजे वाजे संघाची बोर्ली संघ विरुद्ध खेळत असताना। डीजे बघूया षटक संपण्याचा निर्बा आला एक बाद सहा अशी स्कोर कार्ड वरती धावसंख्या लागली गेली आहे ती म्हणजे वाजे संघाची। अतिशय रोमहर्षक सामना प्रेक्षणीय लढत प्रेक्षकांसाठी आजच्या दिवसातील ही अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीला वाजे विपक्ष बोरले। तर सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय दर्शन पाटील गोलंदाजीच्या मार्क वरती। विकेट हॅट्रिक साठी मान्याचे संतोष जे पाटील साहेबांकडून तब्बल हजार रुपयाचे पारितोषिक आलेले आहे। दर्शन पाटील यांना तब्बल हजार रुपये पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी। तर गोलंदाजीच्या बोवल्यावरती सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना दर्शन पाटील समोर उभा येतो यज्ञेश पाटील। डावखोर आताचा फलंदाज यज्ञेश। बघूया पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला उडवलं गेलं परंतु चेंडू आवाकाच्या बाहेर झेल मात्र होत नाहीये परंतु एका धाव मिळणाऱ्या चेंडूवरती। या एका धावेच्या बरोबरीनं वाजे संघाची धावसंख्या हळूवारपणे वाढतीये ती म्हणजे सहा या धावेवरती सात या धावेवरती। सात धाबा धावपळकावरती लागल्या गेल्या। दोन ठाणे भागाची झुंज आणि अस्तित्वाची लढाई दोन्ही पनवेल तालुक्यातील हे दोन्ही संघ वाजे विपक्ष बोरले अशी हे विद्यमान सामना। गोलंदाज तयार। यावेळेस सुरेख फटका परंतु तिक्त ताकतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय परंतु तू तू मयमय या ठिकाणी पाहायला मिळाली परंतु इथे मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे। या एकेरी धावेच्या सहाय्यानं धावफलक हलतंय ते म्हणजे सात या धावेवरती आठ आठ धावा धावपळकावरती लागले गेले। बघूया पहिले दुसरे षटक प्रगती पथावर गोलंदाज दर्शन पाटील गोलंदाजीच्या बोवल्यावरती। चार षटकाचा सामना असणारे अंतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीला समोर उभा येतो डावखोर आताचा यज्ञेश पाटील आणि गोलंदाजीच्या बोवल्यावरती दहा बारा पावलाचा रणअप दर्शन। यावेळेस मात्र दर्शन फेकलेला हा चेंडू सुरेख मात्र यज्ञेश मात्र चेंडूकडे अशालभूत अशा नजरेने पाहत राहिला आणि चेंडू गेला निर्धार चेंडूची सांगता झाली आहे।
गोलंदाजाला कुठेतरी समाधान लाभले असेल। एकदा गोलंदाज तयार आपल्या गोलंदाजीच्या मार्गवरती दर्शन पाटील या वेळेस मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात, परंतु मात्र एका धावीलाड्या चेंडूवरती या एकेरी धावीने बाजी संघ पोचतोय। तो अद्यापर्यंत नऊ या धावीवरती, एक बाद नऊ अशी नाजूक स्थिती या ठिकाणी पाहायला मिळतीय ते वाजे संघाची। बोरले या संघाबरोबर झुंजत असताना नऊ धावा धावपळकावरती लागलेल्या आहेत, एक बाद नऊ अशी स्थिती या ठिकाणी पाहायला मिळतीय। पुन्हा एकदा गोलंदाज दर्शन पाटील या वेळेस मात्र जोरदार अपील आणि पंत पंचांनी बोट मात्र आभालाकडे उंचावलं आणि इथे मात्र दुसरा हादरा मिळलाय तो वाजे संघाला। राईट आर्म होत आहे विकेट, पुन्हा एकदा फलंदाज तंबूचा रस्ता ढाललाय, नवीन फलंदाज मैदानात दाखल होते। फलंदाज सोनू भगत दुसरा षटक प्रगती पदावर, धावसंख्या स्थिरवली, धावसंख्या मंदावली मित्र होणे नऊ या धावीवरती। सोनू भगत स्ट्राईक एंडला उंच पुरा असा हा फलंदाज स्ट्राईकला, नवका फलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या रॅम्प वरती गोलंदाज दर्शन पाटील 10-12 पावलाचा रनअप। यावेळेस मात्र खोदून काढलाय चेंडूला, परंतु सन्मानपूर्वक धावलाय चेंडूला, एकच धाव मिळणाऱ्या चेंडूवरती या एकेरी धावेनं पंचांच दुसरं षटक संपण्याचा निर्वाला आलाय, इशारा आलाय आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आल्या त्या 10-10। वाजवी दोन षटकांचा सांघिक खेळ संपला, धावपळकावरती मात्र धावा आल्या त्या 10-10। अतिशय नाजूक अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते बाजी संघाची। सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली बोर्ले संघाच्या गोलंदाजांनी, टिचून मारा वेगावर नियंत्रण ठेवलं, बांधून ठेवलं मित्र म्हणे या वाजे संघाच्या फलंदाजांना। सांघिक तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज स्वप्नील पाटील गोलंदाजीच्या बोलावरती तिसरे षटक हाताळताना समोर पाहतो सोनू भगत। यावेळेस सुरेख फटका चेंडूला उडवला गेला आणि इथे मात्र सुरेख अशी झेल मात्र टिपली गेली ऋतिक पाटील यांच्या माध्यमातून, फलंदाजाला मात्र परतावा लागेल, तिसरा हादरा मिळला आहे तो वाजे संघाला। दिलीप पाटील यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचे पारितोषिक आले, धन्यवाद। तर बघूया धावपळकावरती धाबा आल्या त्या अवघ्या 10-10 धावपळकावरती लागले तर दमछाक झाले मित्र म्हणे ना बाजी संघाच्या या फलंदाजाची। अतिशय टिचून मारा तिखट मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय या गोलंदाजांचा। नवका फलंदाज मैदानात येतोय अतुल पाटील, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपलाय, पुन्हा एकदा स्वप्नील पाटील आपल्या गोलंदाजीच्या मार्क वरती। यावेळेस माता सुरेख फटका, परंतु चेंडू जाणार सीमारेषा लगत येतोय, सीमारेषा पलीकडे येतोय, खणखणीत चौकार।
डीजे चौकाराच्या सायडा वाजे संख्या पोहोचतो अद्यापर्यंत 14 या धावधावरती गोलंदाज तयार। या वेळेस मात्र सुरेख फटका, परंतु इथे मात्र काय होऊ शकतो आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे, येतो हा बुलंदी षटकार। षटकाराच्या सहाय्याने बाजी संघ पोहोचतोय अद्यापर्यंत 20 या धावेवरती, 20 धावा धपल करती लागल्या गेल्या। आता मात्र सुस्थितीमध्ये बाजी संघ, यावेळेस आकू टप्पाचा चेंडू मात्र चपराक लागावी असा हा आवाज आला आणि चेंडूला धाडलं सीमा रेषा पलीकडे। लगातार दोन षटकार या बॅटमध्ये। आता जीवाला वाटतंय बर, आता जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर। या षटकाराच्या सहाय्याने धापलकरवरती धाबा स्थिरवला, त्यात आतापर्यंत 26 धाबा मैदानात उठल्यात अग्निच्या ज्वाला आणि मैदानाच्या बाहेर फेकला तोफेचा गोळा। लगातार दोन षटकार या फलंदाजाने लगावले, एक मोठी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते। अद्यापर्यंत 26 धावा धापलकरवरती आहे। पुन्हा एकदा गोलंदाजीच्या बोलावरती, गोलंदाजीच्या रॅपवरती गोलंदाज स्वप्नील पाटील। आकू टप्पाचा चेंडू पुन्हा एकदा सरळ भिरकावून दिला आणि चेंडू जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूवरती वार केलं तसं पलटवार इथे या ठिकाणी पाहायला मिळाला। पुन्हा एकदा खणखणीत चौकार। ठिकाणी पाहायला मिळते यज्ञेश पाटील यांच्या माध्यमातून चौकार षटकारांची आतषबाजी या ठिकाणी पाहायला मिळते। जसं पारिजातकाची फुले वेचावी तसं हा धावा मात्र मालदावमध्ये वेचतोय हा फलंदाज यज्ञेश पाटील। यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका केल्याच्या नादामध्ये, परंतु इथे मात्र दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात। या दोन धाव्याच्या बरोबरीनं वाजी संघ पोहोचतोय अद्यापर्यंत 32 या धावेवरती आहे। 32 धाबा धपलकोरती लागल्या गेल्यात। सांघिक तीन षटकांचा वाजवी खेळ संपला, अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे। 32 धाबा तीन षटकाच्या समाप्तीनंतर वाजे विपक्ष बोरले असा हा विद्यमान सामना। एक प्रेक्षकीय लढत आजच्या दिवसातील ही शेवटची लढत प्रेक्षकांच्या भेटीला। डीजे डीजे बघा, तीन षटकांचा वाजवी खेळ संघाला धावपळकावरती धाबा आल्यात त्या अद्यापर्यंत 32 धाबा। शेवटचं षटक घेऊन आला गोलंदाज भूषण पाटील गोलंदाजीच्या बोलावरती। बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात हे पाहणं गरजेचं आहे। समोर उभा येतो फलंदाज अतुल पाटील, यावेळेस मात्र उंची जास्त आणि लांबी कमी आणि फलंदाज मात्र बाद होतोय। फलंदाजाला मात्र परतावं लागेल। धावपळकावरती लागल्या गेल्या, फलंदाज बाद झालाय अतुल पाटील। नवीन फलंदाज मैदानात विघ्नेश पाटील मैदानामध्ये येतो नॉन स्ट्राईकला। शेवटचं षटक हाताळताना गोलंदाज भूषण पाटील पहिल्या चेंडूचा खेळ संपला, एक विकेट मात्र प्राप्त केली आहे। धावसंख्या स्थिर ते अद्यापर्यंत 32 धाबा बाजी संघाच्या बोर्ली संघाविरुद्ध खेळत असताना। समोर येतो
बुर्ले संघाचा ढाणा भाग यज्ञेश पाटील या चेंडूवरती विकेट मिळवली 200 रुपयाचे पारितोषिक आले आणि या वित्त या वेळेस मात्र चेंडू जाणार सीमारेषा पलीकडे खणखणीत चौकार या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या स्थिरवले ते म्हणजे अद्यापर्यंत 36 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. हॅलो आता हॅलो एक सूचना आल्या तर आयोजक वर्गाच्या वतीनं कळवण्यात आले की शुक्रवारची आणि रविवारची मॅच सुपर फोरची रविवारी होईल आणि आजची शुक्रवारची आणि शनिवारची मॅच उद्या संध्याकाळी होईल. गुरुवार आणि रविवारची मॅच रविवारी सुपर फोरची होईल. अगदी दोन्ही टीमनी उद्या वेळ संपण्याआधी उपस्थित राहायचं. सुपर फोरची मॅच आपली खेळवली जाईल. उद्याच्या दिवसामधून जो संघ वरती निघेल सुपर फोर मध्ये त्या संघासोबत आपली लढत होईल. या दोन्ही टीमनी लक्षात घ्यायचं आहे. अगदी बोर्ले टीम आणि वाजे टीम ही मॅच चालू आहे. यामधून जो संघ सुपर फोर मध्ये प्रवेश करेल त्या संघाने उद्या उपस्थित राहायचं आहे. अगदी नक्कीच सर्वांनी याची नोंद घ्यायची. एक मिनिट थांबायचं. आज जो संघ क्वालिफाय होईल त्याची मॅच खरं तर उद्या असेल. उद्या जो क्वालिफाय होईल संघ त्याची ना आज क्वालिफाय होणार आहे. त्याची मॅच उद्या होईल ठीक 4 वाजता. आणि जर संघ या ठिकाणी जो विजय होईल तो आला नाही तर बाय दिली जाईल. कोणतेही आईगाई केली जाणार नाहीये. जर समोरचा संघ असेल त्याला बाय दिली जाईल. नक्कीच सर याचे सर्व दोन्ही संघ नायकाने नोंद घ्यायची आहे. तर फलंदाज बाद होतो यज्ञेश पाटील आपल्या वैयक्तिक 29 या धावेवरती. नौका फलंदाज मैदानात दाखल होते. फलंदाज निलेश पाटील. चौथा षटक प्रगती पथावर धावसंख्या स्थिर होते. अद्यापर्यंत 36 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. बघूया नौका फलंदाज स्ट्राईकला निलेश पाटील. गोलंदाजीच्या बोहल्यावरती भूषण पाटील एक चांगली अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतीये. बोर्ले संघाचा हा चौथा गोलंदाज 10-12 पावलाचा रणअप समोर. व निलेश पाटील एक मजबूत बांध्याचा फलंदाज स्ट्राईकला निलेश. यावेळेस मात्र फसवा चेंडू टाकला. निलेश पाटील मात्र चेंडूकडे हशालभूत अशा नजरेने पाहत राहिला. परंतु इथे मात्र फलंदाज बाद होतोय. धावसंख्या थंडावले धावसंख्या मंदावले मित्र म्हणणं. चौथा षटक प्रगती पथावर धावसंख्या 36 धावा. नवीन फलंदाज मैदानात फलंदाज प्रफुल स्ट्राईकला आलाय. प्रफुल नवका फलंदाज गोलंदाज तयार. यावेळेस मात्र यष्टी उद्ध्वस्त केली जाते. नांगी गुल केली आहे फलंदाजाची. प्रफुल फलंदाज आल्या पावली परततोय. वरती लागल्या गेल्यात. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चौथा गोलंदाज भूषण यांच्या माध्यमातून 3 फलंदाज तंबूच्या रस्त्याला धाडलेत या गोलंदाजाने. धावसंख्या मात्र अंकुश लावलाय, लगाम लावलाय, चाप लावला मित्र म्हणणे या गोलंदाजानं. 36 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असावा. तर नौका फलंदाज मैदानात चंद्रकांत. 7-36 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली गेली आहे. या ओव्हर मध्ये तब्बल 3 विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी आपल्या गोलंदाजाची चमक मात्र दाखवून दिली या भूषण पाटीलनं. बघूया शेवटचा चेंडू हाताळताना गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या बोलेवरती. समोर होतं नौका फलंदाज चंद्रकांत. यावेळेस आकोटप्पाचा चेंडू मात्र सफल होतोय गोलंदाज टाकण्यामध्ये आणि चेंडू जातोय निर्धाव चेंडू. सांगता झाली आहे. सांघिक 4 षटकांचा सांघिक खेळ संपलाय. धावसंख्या झाल्या त्या 36 धावा. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 37 धावांची गरज. ते म्हणजे बोर्ले संघाला. डीजे
आयोजक माझ्या टीमला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण तरी सजून घ्यायचं, स्पीड अप करा. 24 चेंडू आणि आता गरज असेल आपण दुसऱ्या 17 मध्ये करत धावसंख्येचा पाठला करत असताना 37 या धावसंख्येची बोलल्या टीमला आपण पाहतोय. रातच्या दिवसामध्ये दोन्ही संघांनी पाहिला गेला तर चांगली केली गेली, चांगला केला चेंडू पुरवायचे मैदानाच्या आतमध्ये, चेंडूची पूर्तता करायची. या ठिकाणी सलामीची जोडी आपण पाहतोय, ऋतिक पाटील आणि भूषण पाटील ही जोड साखली मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसामध्ये ऋतिक पाटीलने खर तर चांगली फटकेबाजी केली, चांगली फलंदाजी केली आणि त्याच्याच माध्यमातून आणि त्याचे साथीदार खर तर त्यांच्या मदतीनेच आज बोर्ले टीम आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी टॉप फोर ची लढत पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं तर वाजे टीम खर तर आणि दुसऱ्या बाजूला ते बोर्ले, या दोन्ही पनवेल तालुक्यातील दोन संघ हडकेच. आणि आज जो संघ खर तर टॉप फोर मध्ये प्रवेश करेल त्याची मात्र मॅच उद्या असेल. उद्या जो संघ क्वालिफाय होईल आपण पाहतोय शनिवारच्या दिवसात, आजचा विजयी संघ त्यांच्यामध्ये मॅच होईल. आपण ठीक 4 वाजता त्या ठिकाणी उपलब्ध राहायचं, उपस्थित राहायचंय. या ठिकाणी जर आपण उपस्थित राहिलं गेलं नाही तर नक्कीच समोरच्या संघाला बाय दिली जाईल याची नोंद घ्यायची. 24 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज आपण पाहतो. आव्हान जरी कमी असलं तरी मात्र प्रयत्न करावे लागतील कमी, तेवढंच सांगू शकतो. दोन्ही संघांना नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा, कारण खर तर प्रयत्न झाले गेले पाहिजेत. कारण यशाच्या दिशेने जर तुम्हाला वाटचाल करायची असेल तर प्रयत्न तुमच्या माध्यमातून जरूर झाले गेले पाहिजेत. धावसंख्या जरी कमी असली तरी या वेळेस वाजे टीमच्या गोलंदाजांना दाखवून द्यावं लागेल की आमच्यात देखील काही कमी नाही, आम्ही देखील चांगली गोलंदाजी करू शकतो, या धावा देखील आम्ही रोखू शकतो. हे खर तर मानस घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो वाजे टीम. धावू फलंदाजी करत असताना ते जरी अपयश पत्रात पडले असेल मित्र म्हणजे 37 धावा त्यांच्या धावपळमध्ये लागल्या तरी ही धावसंख्या मोठी आहे, भरपूर आहे, एवढं मात्र मनात ठेवून गोलंदाजी करावी लागेल ते वाजे टीमच्या गोलंदाजांना. पण पाहतोय चांगली लढत पाहिला बिलेल, कारण एका बाजूला खर तर ऋतिक पाटील असेल तर वाजे टीमचा आपण पाहतोय पंकज पाटील. खर तर चांगला सामना पाहायला मिळेल या दोन संघांमध्ये, खर तर चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला येते. पण पाहतोय सीएच क्रिकेट संघ धारणी आयोजित शिवसेना युवासेना आमदार चषक 2022 पर्व आणि तमाम जमलेले क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं, मी यश मालकर या स्पर्धेच्या मार्फत तुमचं सहर्ज स्वागत करतो. आणि घर बसल्या खर तर 24 लाईव्ह इव्हेंट च्या माध्यमातून पाहतोय जे प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेतात त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद असेल. माझे साथ जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये खर तर पाहतोय निखिलजी जाधव सर या ठिकाणी माझ्या समेत जोडले गेलेत. सर आपण पाहायला गेलं तर 37 धावांचा पाठलाग करायचाय, परंतु या ठिकाणी तो पाठलाग यशस्वी ठरेल का? क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चितेचा खेळ आहे आणि ज्याच्यामध्ये आता डीजे मास्टरची संधी आहे त्याला वेल देऊयात आणि त्यानंतर आपण आपलं साध्य साधूयात. तर तुमची गोलंदाजी मध्ये कम बॅक करणं गरजेचं आहे. पंकज फलंदाजी मध्ये चुकी केलं पंकजनं, पंकज वरती मुभा होती एक चांगली फलंदाजीची, परंतु ती मोर न लगावता या मॅच मध्ये थोडासा कमी पडलाय. कम बॅक केलं पहा ती बॉल टॅक जशाच तसं प्रत्युत्तर मात्र सुरुवात झाली आहे. यश जी आपण या मॅच मध्ये जर पाहिलं तर ही मॅच अशी आहे की कधी सरडा एक ट्रेन एका पटरीवरती दोन ट्रेन चालू शकत नाहीयेत, एका मॅनात दोन तलवार राहू शकत नाहीयेत, तसंच एका मैदानात दोन टीम राहू शकत नाही. ऑन साईडला क्लिक करत असताना या बॉलला मिस टायमिंग स्ट्रोक आहे, हवेमध्ये झेल टिपणार की काय आणि तेच घडलंय. यस इट इज टेकन, कम बॅक करायला सुरुवात केलं बॅटिंग टीमला हदरा क्रमांक 1 ऋतिक पाटील परतील दगावच्या आश्रयाला. पहिल्या बॉल वरती कम बॅक केलं होतं बोर्ले टीमनं, 37 धावांना लक्ष होतं, लक्ष असं वाटतं की माफक आहे. लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये मात्र भल्या भल्यांना दम लागतो
अगदी आपण विचार केला तर 12 बॉल मध्ये 6 रन्स देखील नव्हत्या झाल्या आणि आता जर विचार केला तर खूप चांगली बॅटिंग लाईन आहे. ऑन साइडला भूषण पाटील संघनायक आहे आणि ती भूमिका इथे निभावावी लागेल. अजूनही बॅट्समन कोट्यामध्ये आपण विचार केला तर रणमिती वेगळी आखली गेली. जो सोमनाथ पाटील आहे त्याला मिडल ऑर्डर मध्ये का पाठवलं जातं स्लॉग षटकांमध्ये हाणामारी करण्यासाठी. ऑन साइडला येऊन मात्र ऑफ साइडला कव्हर ड्राईव्ह करायचा होता परंतु आपण पाहिलं की या बॉल वरती परीक्षक बनलाय भूषण पाटील. भूषण नावामध्ये गावाचं नाव रोशन करायचंय आणि त्यासाठी हा संघ उभारला गेलाय. यंग टॅलेंटचा भरणा आहे परंतु गावाचं एकात्मतेचं प्रतीक एक आहे. तुम्ही गावासाठी केलं असताना गावाच्या अस्मितेचा आणि एकात्मतेचा विचार करत चला. ऑन साइडला क्लिक केलाय काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल तत्पूर्वी रनसंख्या मिळेल बॅटिंग टीमला एक. बॅटिंग टीमची रनसंख्या बनली आता बल 5. चेंडू पिचिंग झाले 5. जी सुस्थिती पहिल्या इनिंग्स मध्ये बॅटिंग करणाऱ्या वाजी टीमची होती तीच स्थिती आता मात्र बॅटिंग करत असताना बोर्ले टीमची आले. यश जी काय म्हणाल? नक्कीच क्रिकेट हा अनिश्चितने भरलेला खेळ खरं तर आणि त्यामध्ये भाकीत वर्तन अत्यंत चुकीचं असतं. या सामन्यामध्ये अद्यापर्यंत आपण काही सांगू शकत नाही कारण धोनी तितके ताकदीचे संघ करत पनवेल तालुक्यातील दादा संघ म्हणून अशी ओळख असलेले दोन संघ आपण पाहतोय आणि जरूर नक्कीच खेळ चांगला पाहायला मिळेल. नक्कीच चांगली लढत पाहायला मिळेल. एका षटकाचा या ठिकाणी खेळ संपला आपण पाहतोय. पंकज पाटील हरीचे षटक आतलं होतं निखिल सर आणि आता षटकामध्ये त्याने मात्र धावा खर्ची केल्यात. 6 धावा 1 विकेट प्राप्त केली. फलंदाजी करताना अपयश पदरी पडलं परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली सुरुवात मात्र आपल्या टीमला त्यांनी करून दिली. हो ही गुणवत्ता आहे, हा क्लास आहे. तुमचा फॉर्म टेम्पररी आहे मित्रांनो पण क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी, त्यासाठीच ओळखला जातो पंकज पाटील. वाज म्हटलं नेरेधुंद्र विभागातील वाजे गावातील स्टार आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा यंग टॅलेंट अगदी अपकमिंग आहे आणि थोड्याच वेळामध्ये नाव कमवलंय. आणि ऑन साइडला आपण पाहतोय की नवीन बॅट्समन आहेत परंतु या मॅच मध्ये ही ओव्हर मात्र महत्वपूर्ण असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी देखील आणि गोलंदाजी करणाऱ्या टीम साठी देखील. ऑन साइडला आलेत अगोदरच इरादे स्पष्ट केलेत बॅटला चुंबक देत असताना हा बॉल मात्र यष्टी रक्षकाच्या दस्तकावर मस्तक देतोय की काय. चुका करताय तुम्ही या मॅच मध्ये पूर्णपणे. कॅचेस विन द मॅचेस. जर तुमचं क्षेत्ररक्षणाची भूमिका चांगली असेल तर एखाद्या गोलंदाजाचा विश्वास आत्मविश्वासामध्ये जाऊन वाढत असतो आणि ते करणं गरजेचं आहे कारण की मॅच महत्वपूर्ण आहे. सुपर फोरला जायचं आपल्याला, या स्पर्धेमध्ये नाव कोरायचं आहे तर एक चांगली गोलंदाजी. पहा माझा आत्मविश्वास तसाच आहे, बिलीव्ह इन अ सेल्फ अँड एनिथिंग इज अ पॉसिबल. माझा स्वतःवरची संपूर्ण विश्वास आहे आणि त्याच्याच जोरावरती मी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. नाव आहे गोलंदाजाचं आपण पाहतोय अगदी संकेत भगत. ऑन साइडला गोलंदाजी करत असताना डार्नी व्हिलेज एंड कडून खूप चांगली गोलंदाजी आहे. आउट स्विंग आणि इन स्विंग खूप चांगल्या पद्धतीने करतोय, अगदी व्हेरिएशन व्हरायटी आहे. शोल्डरचा वापर करत असताना ऑप्टिकच्या बाहेरून पेसिंग केलाय, पंचांनी दंडित केलाय. इट्स अ व्हाइट बॉल, अतिरिक्त बॉल फेकी केला. यश आपण पाहिलं या मॅच मध्ये कधी बोरले तर कधी वाजे, वाजे तर बोरले असं होतंय परंतु हे कुठपर्यंत चालणार आहे? 4 षटकांपर्यंत. नक्कीच असं म्हटलं जातं जर तर मध्ये क्रिकेटला जर तर क्रिकेटमध्ये स्थान नाहीये परंतु मी एवढंच सांगू इच्छितो जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये. या चेंडूवर सुरेख फटका समोरच्या दिशेने पाहायला मिळाला परंतु या ठिकाणी आपण पाहिलं आधीच धावांचा दुष्काळ आहे आणि त्यात 13 महिना आपण पाहिलं गोलंदाज थोडे एक एक धाव बहाल करतात. एक एक धावाचा खरं तर एक मताचा खरं तर किती किंमत असते ते राजकारणाला विचारा आणि एक गुणाचा किती मूल्य असतं ते परीक्षेत पास होणाऱ्या तो विद्यार्थ्याला विचारा. हो नक्कीच खूप चांगलं उदाहरण आहे. एका धावेचं उदाहरण सांगेन तुम्हाला अगदी या बॉल नंतर. एक धाव तुम्हाला मात्र या स्पर्धेमध्ये मोठी बनवू शकते, एक रन्स तुम्हाला या मॅच मध्ये मात्र तुमचं नाव करू शकते. त्याचप्रमाणे जसं म्हटलंय की एका मताचं उदाहरण किती सोपं आहे ते तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगेन. अगदी शिवकर ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं आणि त्यानंतर दोन्ही बंधू राजांमध्ये इलेक्शन देखील झालं आणि त्या इलेक्शन मध्ये इक्वल झालं होतं स्कोर, तर ती लकी ड्रॉ वरती गेली होती. आणि इथे नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा मी तर असं म्हणेन की तुमच्या कर्तृत्वानं आधीच सिद्ध व्हा. नक्कीच कारण सर असं म्हटलं जातं
नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा, कारण प्रयत्न या ठिकाणी केले गेले पाहिजेत। प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करता शर्तीच सुरू आहे। हल्ल्यावर प्रति हल्ला जवळला जातो, धापलकर धावा लागल्या गेल्यात, दहा धावा येणार तेरा चेंडू आणि गरज असेल 27 या धावसंख्येची। हा सामना अजून बॅलन्स पाहायला मिळतोय, या सामन्यामध्ये अजून कोणी जिंकला नाही खरं तर हरला नाही, हा मात्र निर्णायक चेंडू असेल। यश मालकर या मॅच मध्ये पाहिलं तर बोर्ले संघ मात्र विकेट टिकून या मॅच मध्ये उतरलाय, अगदी ऑन साइड ला क्लिक केलाय, लांबी गाठत नाहीये, उंची जरूर गाठले, यस इट इज टेकन। हादरा क्रमांक 2 भूषण पाटील डगआउटच्या आश्रयाला। महत्वपूर्ण मॅच मधली ही विकेट मात्र महत्वाची आहे। अगदी मागचा 2021 ते कोविडमध्ये गॅप दिल्यानंतर हा खेळाडू थोडासा मागे सरसवलाय, सोमनाथ पाटील, ज्याच्या बॅटमधून आपण मागच्या इनिंगचा खेळ पाहिला असेल सेकंड मॅचमध्ये। खूप चांगली बॅटिंग लाईन ते त्याच्याकडे देखील, परंतु ती बॅटिंग लाईन काहीसा काल कोविड-19 नंतर बऱ्याचशा खेळाडूंना मागे घेऊन गेलाय, परंतु तो सावरावा लागेल, गावाचं अस्तित्व गावाचं नाव रोशन करायचंय। अगदी हरीश दुर्गेला देखील आपण पाहिलं असेल की 6 बॉल मध्ये 6 चौका ठोकल्या होत्या त्या कैरेच्या मैदानावरती, अगदी सागर पाटील यांचं चषक आपण पाहिलं असेल आणि त्या टुर्नामेंट मध्ये। आणि एक शैली आहे चौकारांचा बादशाह म्हणून, धारणी गावातून ओळख आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रवी दुर्गेंना देखील आपण 2018-19 पाहिलं असेल, खूप चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून देखील मिडल ऑर्डर मध्ये होत होती, तिसरं षटक अन्यथा चौथं पाचवं षटक टाकत असताना। अगदी आपण नाईट रजनी मध्ये 3 विकेट हॅट्रिक देखील घेतली होती त्यांनी चौकच्या मैदानावरती, अंबिका चौकने जी टुर्नामेंट ठेवली होती तिथे, आणि त्यानंतर गोरख रसालचा विचार केला। तर फर्स्ट डाऊनला येत असताना गावाचा डाव मात्र पूर्णपणे सावरत असायचा, परंतु कोविड-19 जो सरावाचा अभाव कमी झाला आणि त्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये थोडेसे मागे सरसवले। आणि आता यंग टॅलेंट अपकमिंग रायझिंग स्टार धारणी टीमचा जर आपण पाहिला तर रोशन पाटील आणि या सर्व खेळाडूंचा संगम बनून आज हा शिवसेना युवा सेना आमदार चषकाचा हा दमदार दैदीप्यमान सोहळा आपण पाहतोय। दांडी गुल केली जाते, यष्ट्या वाकवल्या जातात, कोण फलंदाज आहेत? सोमनाथ पाटील, अगदी महत्वपूर्ण विकेट, महत्वपूर्ण क्षणाला आलेली ही महत्वपूर्ण विकेट। जाऊया डीजेकडे। हा दन 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 करणारा नशिबाचा चौकार। नशीब पाहायला मिळतोय सर बोर्ले टीमच्या बाजूने, कारण आज बाईच्या स्वरूपात चौकाराला समीकरण पाहायला मिळतोय। येणारे चेंडू असेल 9 चेंडू आणि गरज असेल 23 या धावसंख्येची। यंग टॅलेंट आपण पाहतोय, जर विचार केला फलंदाजाचा अगदी ताकद कमी आहे सर, परंतु व्हेरिएशन या गोलंदाजाकडे गोलंदाजी करताना आपण नक्कीच पाहिले असतील। मरण जरी आले तरी शरण जाणार नाही, मरण जरी आले तरी शरण जाणार नाही, ही वाजे टीमची भूमिका आहे। अगदी ऑन साइड ला क्लिक केला, गॅपशॉट सिलेक्शन आहे, परंतु जोपर्यंत सूरज या बॉलला गॅदर करतील
तत्पूर्वी एक रन संख्या जोडली जाईल बॅटिंग टीमच्या खेम्यामध्ये। रन संख्या बॅटिंग टीमचा आपण विचार केला तर तब्बल 15 या अंकावरती अजूनही विजयापासून वंचित, तब्बल 22 रन्स, 8 चेंडू आणि 22 रन्स। मॅच कुठे होती, मॅच कशी होती आणि काय झालं? 9.25 ची सरासरी होती तुमच्याकडे, आता तीच मात्र सरासरी वाढत चालली। तुमचा हेड हॅकिंग वाढत चाललाय, मनोवैज्ञानिक दडपण वाढलाय। पहिल्या सत्रामध्ये जी गोलंदाजीचा भरणा झाला होता त्याच गोलंदाजीच्या जोरावरती की काय या बॉलवरती परीक्षक बनवला 7 बॉल आणि आता गरज आहे विजयासाठी तब्बल 22 रनची। अगदी ऑन साइडला फलंदाज यंग टॅलेंट आहे, जर एक मोठा फटका खेचला तर विश्वास वाढेल, परंतु एकाच दुसरा निर्धाव चेंडू मात्र विजयापासून वंचित करू शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमला। मनोवैज्ञानिक दडपण वाढेल, जर तरला महत्व नाही आहे, 6 बॉल मध्ये 43 धावा दीपेश मालीने टोकल्यात हे विसरून चालणार नाहीये। ऑन साइड ला क्लिक करत असताना फुल ऑन पद्धतीच्या बॉल वरती मात्र डबल आयटमला गॅदर केला जाईल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना विकेट बाहेर केली जाते। क्रिकेट मधली आत्महत्या करून मैदानाच्या बाहेर आणखीन एक फलंदाज। सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरी तू नाद गुंजला छत्रपती शिवराय अमुचा। अगदी आपण पाहिलं तर दरी दरीतून मात्र नाव गुंजत असतो सातत्याने महाराष्ट्र माझा शिवसेनेमध्ये। जेव्हा गाणी आपण पाहिले असतील शिवसेनेचे सॉंग्स, अगदी टायटल सॉंग्स आहे आणि खूप चांगला सॉंग देखील आहे या। या मॅच मध्ये मात्र आता दमखम थोडासा तुटलेला आहे, परंतु आठवण करावी लागेल 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज असताना, 21 रनची गरज असताना, ज्या वेळेस विचार केला आपण 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज होती बॅटिंग करणाऱ्या टीमला, अगदी बोर्ले विपक्ष कोलकी ही मॅच झाली होती, सोमनाथ पाटीलची गोलंदाजी चालू होती, स्लॉग षटक होतं आणि त्या स्लॉग षटकामध्ये मात्र घरेलू मैदानावरती मात्र चमत्कार घडवला होता बोर्ले टीमच्या समोर केलं असताना कोळके संघानं। तो आठवण करावी लागेल बोर्ले टीमला आणि त्या प्रकारची फलंदाजी या मैदानामध्ये साकारावी लागेल। तब्बल 6 बॉल 21 रन्स, बॅटिंग करणारी टीम थोडीशी फंबल आहे, ती डाव सावरावा लागेल। यश आपण पाहिलं तर या बॉलवरती जर मोठा फटका आला तर आत्मविश्वास मात्र जडून जाईल। ऑन साइडला क्लिक केलं साइड स्क्रीनच्या डोक्यावरून, अगदी निर्णय क्षणाला टोकतोय आणि रिझल्ट येतोय षटकार। प्रति अल्लाह चढवला जातोय, तू शेर तो मे सवा शेर हे दाखवून दिलं फलंदाजाने। हो नक्कीच, परंतु अजूनही आत्मविश्वासाला तडा न जाण्यासाठी एका दुसरा आणखीन एक मोठा फटका लगावावाच लागेल। 15 धावांची गरज आहे। ऑन साइड ला क्लिक केला आहे, यस इट इज टेकन, फटका फसला गेलाय, लांबी कापली नाही, अंतर कापलं नाही या बॉलनं, परंतु घरचं अंतर कापावं लागेल बॅट्समन नंबर 4 ला। गरज आहे तब्बल 4 बॉल 15 रन, अगदी या बॉलला मात्र परीक्षक बनावा लागेल आणि निरीक्षण करून मात्र पंच करावा लागेल बॅट्समन नंबरला। बॅटर लाईन वरती ऑन साइड ला आलेत, क्लिक केलाय स्विच हिट, अगदी कधी बोरले तर कधी वाजे, परंतु आता बोरले। जाऊया डीजे कडे। शिक्षक वर्गाचा एक एक रुपया वसूल केलाय, अगदी पेट्रोलचा खर्च काढून घेतलाय,
नक्कीच खूप चांगली मॅच, एकदा टाळ्यांचा कडकडाट चारही साईडनी व्हायला हवा, खूप चांगली मॅच आहे. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स अँड व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. कधी बोरले तर कधी वाजे, कधी वाजे तर कधी बोरले, कधी पंकजचा संघ तर कधी भूषणचा संघ. स्वप्नीलनं जर षटकार लगवला तर दिलीप पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या बॉल वरती मात्र चित्र काय पलट होऊ शकतं. 3 बॉल आणि 9 धावींची गरज आहे. 3.00 ची सरासरी राखावी लागेल. अगदी बक्षीस लगावत असताना विचार करा, बक्षीस कॅश प्राइज आपण लगावत आहे तर ते कॅश प्राइज आपल्याला जमा करावं लागेल. नक्कीच आहे जाधव सर. मित्र म्हणजे हा सामना जनरल वार्डामध्ये होता, तो आता आयसीयू मध्ये गेलाय. अजूनही आयसीयू वॉर्डामध्ये पोहोचला नाही आहे सामना, दरवाजापर्यंत दस्तक देत. परंतु हा जर सामना आयसीयू वॉर्डापर्यंत तुम्हाला न्यायचा असेल तर इथे निर्धाव चेंडू टाकावा लागेल. आणि ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्या प्रेक्षक वर्गाला विनंती करेन की थोडस आपण या सामन्यापासून वंचित राहा. एक मॅच तुमचं जीवनाचं अस्तित्व बिघडवू शकते अगदी, कारण की हाय व्होल्टेज मॅच आहे. हृदयाचा झटका येईल एवढी चांगली मॅच आहे. कधी बोरले कधी वाजे तर कधी वाजे कधी बोरले, काय म्हणाल यश? नक्कीच शेवटचा सामना कसा असावा त्याचं प्रत्येक उदाहरण करण मैदानाच्या आतमध्ये सूर्यकरण जे प्रेक्षक बसलेले होते ते मात्र उभे होऊन राहिले आणि नजरा प्रेक्षकांच्या करतात या सामन्याकडे लागले. ज्या प्रकारे सकाळी मी म्हंटल होतं समालोचन करत असताना, सूर्य सूर्याच्या जागेवरती ओके आहे, चंद्र चंद्राच्या जागेवरती ओके, वेल येणं गरजेचं आहे. ती वेल मात्र आली आहे, दोन्ही टीमची वेल मात्र सुस्थितीमध्ये आहे. ती वेल आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून या मॅच मध्ये आणावी लागेल. ऑन साइडला आलेत लॉफ्ट करत असताना मी काव्य होते तर गोरक्ष पवार अगदी आपण पाहिलं तर कन्नड भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं असतं श्वास नाटपाट ते सगळं काय आपल्याला जमणार नाहीये. परंतु ही मॅच महत्वाची आहे. जर श्वास घेताना आता तुमच्या दोन्ही टीमच्या फासण्या फासफूस फुसफूस होत असणार, अगदी आपण पाहिलं तर कोणाच्या फासण्या फुसफूस होणार आणि फास होणार हे पाहणं गरजेचं आहे. जलद गतीचा शॉर्ट टर्मचा हा क्रिकेट आहे आणि त्यामध्ये मात्र 2 बॉल 2 मोठे फटके लगावावे लागतील. 4.50 ची सरासरी प्रत्येक बॉलला. अगदी आपण पाहिलं 2 बॉल आणि 9 धावींची गरज. पिन ड्रॉप सायलेन्स पहा, मनोवैज्ञानिक दडपण आणि ते दडपण वाढत जाणार आहे. एक मोठा फटका विजयाचे दस्तक ओपन करू शकतो बोर्ले टीम साठी. तर एका दुसरा निर्धाव चेंडू विजयापासून वंचित करू शकतो बोर्ले टीमला. एक मोठी विकेट विजयाला मात्र खुलं करून देऊ शकते ती वाजे टीमला. तर एक मोठा फटका अगदी वाजे टीमला वंचित देखील करू शकतो. येणार का नो चेंडूची पिचिंग आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे. अगदी नो बॉल, फ्री हिट या बॉल वरती असणार आहे. आता गरज आहे 2 बॉल आणि 8 धावांची. जर बॅट आणि बॉलचं साध्य चांगलं असतं तर या बॉल वरती रनसंख्या वेगळी पाहायला मिळाली असती. अगदी 4 नाहीतर 5 रन्स आपल्याला नक्कीच पाहायला मिळाल्या असत्या. परंतु बॅट आणि बॉलचं साध्य नाहीये, हे मनोवैज्ञानिक दडपण आहे दोन्ही टीम वरती. एकदा रनअप घेताना गोलंदाज चुकले, आता बॅटिंग करताना फलंदाज चुकलेत. काय म्हणाल जाधव सर? कारण प्रेशरचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. कारण खरं तर गरज तशी आहे, परिस्थिती तशी आहे. कारण 2 चेंडू 8 धावसंख्येची गरज. खरं तर अगदी आपण पाहतोय शिवसेना युवा सेना आमदार चषकाचे आयोजक करते उमेश दुर्गे सकाळच्या सत्रामध्ये आपण त्यांना पाहिलं नाही, परंतु मॅच संपण्याआधी मात्र इथे उपस्थित झालेत. पहा हे काय करतंय तू, तू मैमय कोंबडी पकडायचा खेळ मात्र मैदानामध्ये चालू होता की काय? परंतु खूप चांगली मॅच होती आणि आता चमत्कार मात्र बोर्ले टीमला इथे वाचू शकतो. एक बॉल मध्ये 29 धावा देखील आपण पाहिल्या असतील, परंतु ही लास्ट इनिंग आहे स्टार्टअपला. ठीक आहे, काल आपण पाहिलं असेल एकही बॉल न फेकता रायगड ठाणे मॅच मध्ये तब्बल 10 धावा झाल्या होत्या.
खूप चांगला झेल टिपला जातो या सिटीत टेक्कानी तो मात्र सुपर फोर मध्ये प्रवेश केलाय वाजे टीमनं। तर वाजे टीमला विनंती आहे की उद्या ठीक 4 वाजता आपण सुपर फोर ची मॅच खेळण्यासाठी अगदी पहिली मॅच होईल क्वालिफायरची ती खेळण्यासाठी आपण इथे प्रवेश करायचा आहे। 4 वाजता आपली उपस्थिती अनिवार्य असणार आहे। आणि या सामन्याचा सामनावीर अंतिम सामना होता त्याचा सामनावीर मात्र जातोय यज्ञेश पाटील 12 चेंडू 29 धावांची मॅरेथॉन इनिंग त्याच्या बॅट मधून त्याने साकारली त्याला मात्र या सामन्याचा सामनावीर ठरतोय यज्ञेश पाटील। मॅच कमी रनची होती परंतु वन मॅन आर्मी सारखी कडवी झुंज दिली होती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तट धरून उभा होता। ज्यावेळेस पंकज सोबत ओपनिंगला आला होता प्रारंभिक जोडी म्हणून मैदानामध्ये दाखल झाले